जागतिक दृष्टी दिनानिमित्त 12 ऑक्टोबर रोजी डॉक्टर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या नेत्र विभागात तसेच राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अशासकीय स्वयंसेवी संस्था येथे मोतीबिंदू खुपऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथी लहान मुलांमधील नेत्रविकारांचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन करणे याबाबतची तपासणी उपचार मोफत करण्यात येत आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम आणि नेत्ररोगशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शरद शेगावकर यांनी केले आहे. चालू वर्षी जागतिक दृष्टी दिनाचे घोषवाक्य प्रेमाने घेऊया आपल्या डोळ्यांची काळजी आणि निगा असे आहे. सांगली जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रुग्णालये ग्रामीण रुग्णालयामध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध नेत्ररोग आजारांची तपासणी नेत्रचिकित्सा अधिकारी करणार आहेत. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नेत्र तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे संदर्भित करावे. त्याचबरोबर नेत्र आजार असलेल्या जास्तीत जास्त लहान मुलांचा शोध घेऊन संदर्भित संस्थांमध्ये समन्वय निर्माण करून लहान मुलांचे नेत्रविकार आजाराचे उपचार करण्यात यावेत. अंध व्यक्ती व मुलांना सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉक्टर कदम यांनी दिल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे यांनी केले आहे.